नमस्कार रसिकहो, मी समीरा गुजर हॅलो मान्यवर या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि तुम्हा सगळ्यांना होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. रंगांशी खेळायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतं आणि म्हणूनच आज मी असे मान्यवर तुमच्या भेटीला घेऊन आले ज्यांचा रंगांशी खूप जवळचा संबंध आहे. अभिनेते म्हणून तर ते त्यांच्या अभिनयाचे रंग आपापल्या भूमिकांमध्ये रंगवत असतातच, पण त्याचबरोबर कॅनव्हसवरतीही ते आपल्या रंगांची किमया दाखवतात. डोंबिवली फास्ट, श्वास आणि आता साने गुरुजी यासारख्या चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या घराघरात पोहोचलेला आणि आपल्या मनामनात ठसलेला चेहरा सुप्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी. संदीपजी, या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार आणि तुम्हालाही होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. रसिक प्रेक्षकांनाही होळीच्या शुभेच्छा. रसिक, मला माहिती आहे संदीपजींशी खूप गप्पा मारायला तुम्ही उत्सुक आहात आणि आज होळीच्या इतक्या छान वेळी आपल्याला ते भेटीला आलेले आहेत, तेव्हा त्यांच्याशी जर संपर्क साधायचा असेल, थेट गप्पा मारायच्या असतील, तर आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत. आमचे दूरध्वनी क्रमांक तुमच्या परिचयाचे आहेतच, पुन्हा एकदा सांगते 2498-8050 आणि बाहेरगावच्या प्रेक्षकांसाठी 022. संदीपजी, तुम्ही जे जे सारख्या संस्थेमध्ये विद्यार्थी म्हणून दाखल झालात, तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं होतं का की आपण चित्रकार न होता किंवा कलाक्षेत्रात न जाता एकदम अभिनयाच्या क्षेत्राकडे वळू? नाही, अजिबात नाही. प्रोफेशन म्हणून वगैरे असं काहीच ठरवलेलं नव्हतं तेव्हा. इनफॅक्ट तेव्हा मी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये हे स्वप्न होतं माझं की मी पेंटर होईन, पॅरिसला जाऊन कुठेतरी स्थायिक होईन आणि तिथे एखादा मोठा पेंटर आणि मला पाहिजे तसे पेंटिंग्स वगैरे माझ्या स्टाईलनी वगैरे, असं सगळी ती स्वप्न असतात. तर तेच एका यंग पेंटरचं स्वप्न माझ्याकडे होतं. करता करता मला थिएटरचा नाद लागला. म्हणजे थिएटर इंटर कॉलेज कॉम्पिटिशनपासूनच, पण बेसिकली एक पेंटर म्हणून एक कॅनव्हसवरती एक टू डायमेन्शनल ह्याच्यावरती आपण काम करतो, तर हे जे एक थिएटर आहे किंवा हे जे आहे ज्याच्यात एक थर्ड डायमेन्शन आहे, तर त्या स्पेसमध्ये काम करायचं एक ते कसं असेल किंवा त्याचा एक अनुभव घ्यावा म्हणून आम्ही मी इंटर कॉलेज किंवा त्या ह्याच्यामध्ये भाग घ्यायला लागलो. आणि तिथून कुठेतरी ती गोडी लागली थिएटरची, मग वाचनाची गोडी लागली किंवा काही बेसिक्स, म्हणजे कारण नाटक करण्यासाठी काही आयडियाज लागतात तुम्हाला एखादा, तर मग त्याच्यासाठी मग वाचनाची गरज लागली. काही नाटकं वाचून काढली, काही वेगवेगळे लेख वगैरे, असे काही खूप वाचनाची एक आवड झाली आणि तिथून मग एक इंटरेस्ट डेव्हलप झाला. पण तरीसुद्धा असं प्रोफेशन वगैरे करायचं असं काही नव्हतं, पण मला असं वाटतं कॉलेज संपता संपता मला असं वाटलं की आपण NSDला ॲडमिशन घ्यावं आणि प्रॉपर थिएटर शिकावं. आणि मधल्या सुट्टीमध्ये माझी ओळख पंडित सत्यदेव दुबेंची झाली, माझ्या एका मित्रातून, चेतन दातार जो माझा मित्र, त्यांचा रायटर्स वर्कशॉप चालू होता त्यावेळेला. आणि मी त्या रायटर्स वर्कशॉपला जाऊन बसायचो, नुसतं एक ऑब्झर्वर म्हणून होतं बसायचो. ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन सगळ्या लेखकांचं होतं. पंडित सत्यदेव दुबे ह्यांच्याबरोबर जे रिॲक्ट करत होते की त्यांचं जे सगळं चाललं होतं, त्याच्यावरनं वाटलं की ह्या माणसाकडे बरंच काही आहे किंवा इनफॅक्ट असं आहे जे मला हवं आहे किंवा मला जे मी शोधत होतो ते ह्या माणसाकडे आहे आणि ह्यांच्याकडे देण्यासारखं खूप आहे. तर मग मी म्हटलं की सगळं अप्रूव्ह होऊन NSDला जाण्यापेक्षा मी म्हटलं ह्या माणसाकडे तेवढेच 2-3 वर्ष काढले रिगरसली थिएटर करून किंवा कमिटेडली केलून, तर मे बी कदाचित फायदा होईल. दॅट वॉज अ रिस्क, पण आय टूक. अभिनयाचं विद्यापीठच आहे. करेक्ट, इट वॉज अ इन्स्टिट्यूशन. आणि मग मी ती सुरुवात केली आणि मला असं वाटतं मी काय आजपर्यंत आत्ता ज्या जागेला आहे किंवा जी काय माझं स्टेटस थोडंसं जे काय आहे ते मला असं वाटतं त्यांचा मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये. आणि मग थिएटर अशा पद्धतीने सुरू झाल्यावरती व्यावसायिक रंगभूमीवरती नक्की पदार्पण कसं झालं आणि केव्हा झालं? व्यावसायिक रंगभूमीवर खरं माझं पहिलं नाटक दुबेन बरोबर काम करायच्या आधीच झालं होतं. इनफॅक्ट माझी सिरियल पण एक कॉलेजमध्ये असताना झाली होती, छोटे बडे म्हणून. अच्छा. ती फार ॲक्सिडेंटली झालं होतं. जसं मी म्हटलं की मी तेव्हा काही सिरियल किंवा अभिनय करायचं असं काही नव्हतं. सई परांजपे सोयरिक नाटकावरती छोटे बडे ही सिरियल करणार होत्या
आणि ही पेंटर्सचीच बॅकग्राऊंड होती की यंग पेंटर्स त्यांचे जे कॉलेजमधनं बाहेर पडल्यावरती पेंटिंग्स पेंटर्सना काय काय प्रॉब्लेम्स येतात किंवा काय काय एक फेस करायला अशी ती सिरियल होती. फार छान एक वेगळा विषय होता. तर त्या लोकेशन्स बघायला कॉलेजमध्ये आल्या होत्या आणि आमच्या डीन वसंत परब होते तेव्हा डीन, त्यांनी माझी ओळख करून दिली सई परांजपेंची आणि ते म्हणाले की हा आमच्या कॉलेजचा एक चांगला ॲक्टर आहे जो पेंटर पण आहे आणि ॲक्टर पण आहे, इफ सी इफ यू कॅन यूज. आणि मग होता होता त्यांनी माझ्या पेंटिंग्स पाहिल्या आणि मग आमचे कुठेतरी सूर जुळले आणि मग त्यांनी माझ्यासाठी एक, कारण स्वतः त्या लेखिका होत्या त्यामुळे त्यांनी स्वतः माझ्यासाठी एक चांगला रोल त्याच्यामध्ये लिहिला आणि गंमत आली. म्हणजे त्या अख्ख्या कॉलेजमध्येच त्याचं पार्ट सगळं शूटिंग होतं आणि मग पेंटिंगचाच एक भाग होता त्यामुळे खूपच मजा करत आम्ही ती सिरियल केली होती. आणि ते सिरियल संपता संपता सईंनी मला विचारलं की माझं एक नाटक नवीन लिहिलेलं आहे तू करशील का. मी म्हटलं अगदी करीनच, म्हणजे तोपर्यंत फारच त्यांचं चांगलं जुळलं होतं मला. आणि मग मी माझा खेळ मांडू दे म्हणून त्यांचं नाटक त्यांनी केलं, त्याच्यामध्ये मी काम केलं. त्याचं एक आम्ही एक जवळजवळ 150-150 प्रयोग त्यावेळेला झाले होते. आणि त्यानंतर मग दुबेजी, त्यानंतर मग मी रिगरसली म्हणजे प्रॉपर थिएटर शिकण्यासाठी मी त्यांच्याकडे हे केलो आणि मग तिथून मग ॲक्च्युली थिएटर्स इन्व्हान्सेस किंवा बारीकावे किंवा स्क्रिप्टमधले वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे त्या काळामध्ये माझी जी ग्रोथ झाली ती मला वाटतं सगळ्यात जास्त आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या नाटकं आणि तीन भाषेतली, म्हणजे इंग्लिश, हिंदी आणि मराठी, इतकं काम केलं होतं त्या 3-4 वर्षात की झपाटल्याने आम्ही झपाटल्यासारखं आम्ही काम करायचो. खऱ्या अर्थाने आपण ज्याला बैठक एक म्हणतो की एक पाया फाउंडेशन मला तिकडेच माझं सगळं मिळालं. मला वाटतं तुमच्या अख्ख्या करिअरमधला एक कळसाध्याय ज्याला म्हणता येईल किंवा किंबहुना अख्ख्या मराठी चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने कलाटणीचा क्षण होता म्हणजे श्वास हा सिनेमा. तर तो सिनेमा तुमच्याकडे कसा आला आणि ती भूमिका जेव्हा तुमच्यासमोर पहिल्यांदा ऐकवली गेली असेल किंवा तुम्ही वाचली असेल तेव्हाची तुमची रिॲक्शन काय होती? खास करून हे विचारण्याचं कारण म्हणजे आपल्याकडे फिल्म्समध्ये जी डॉक्टरची एक प्रतिमा असते ती केवळ ऑपरेशन सक्सेसफुल झालं किंवा आपको दवा की नहीं दुवा की जरूरत है इतकंच म्हणण्यापुरती मर्यादित असते. असं असताना असा एक डॉक्टर तुमच्या समोर येतो की ज्याला फिल्ममध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. खरं तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कारण स्क्रिप्टमध्ये डॉक्टर असा एक कधी कॅरेक्टर, असा एक फुल फ्लजेड चांगला एक स्टडीड कॅरेक्टर कधीच आला नव्हता सिनेमामध्ये जो श्वासच्या निमित्ताने आला. पण ह्याचं कारण एकच होतं की फिल्मचं बॅकड्रॉप जे होतं ते सगळं मेडिकल ह्याच्यावरती, जी गोष्ट आहे ती मेडिकल एका केसवरती आहे. पण इनफॅक्ट जेव्हा मी संदीप सावंतांना पहिल्यांदा भेटलो ह्या सिनेमासाठी, मी खूप त्याच ह्यानी मला खूप एक आश्चर्य वाटलं होतं की ह्यांनी खूप त्याच्यावरती काम केलेलं होतं ऑलरेडी. म्हणजे त्याचं रिसर्च आणि त्याचं जे सगळं स्क्रिप्टची बांधणी पाहूनच मला एकदम एक सुखदायक धक्का मला सापडला की मराठीमध्ये असं कसं घडतं आहे, जे मला कधीच वाटलं नव्हतं की मराठीमध्ये एवढ्यात असं काहीतरी घडेल, काहीतरी एक वेगळा सिनेमा किंवा अशी काहीतरी प्रोसेस घडेल हे वाटलं नव्हतं. जे नशिबानी परत माझ्या वाटेला आलं आणि मी त्याचा एक भाग झालो आणि तो ती फिल्म आता कुठच्या कुठे गेली हे काय सांगायला नको. पण तुम्ही या भूमिकेची तयारी नक्की कशी केलीत ते आपण जाणून घेऊया. पण त्याआधी आपल्याला एक फोन आलेला आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार, राजेंद्र बोलतात जळगाव इथून, बोला. हॅलो. हा नमस्कार. संदीप सर का? हो बोला. संदीप सर. हा. अभिनंदन तुमचं चित्रपटामध्ये. मी राजेंद्र भटगुजे बोलतोय. चित्रपट अप्रतिम होता पण ऑस्कर मिळू शकला नाही त्याबद्दल थोडीशी खंत वाटते. अभिनय तुमचा म्हणजे खूप चांगला होता चित्रपटामध्ये. या भविष्यात असे चित्रपट अजून म्हणजे करणार आहात का आणि आगामी कोणकोणते चित्रपट तुमचे येत आहेत अजून? हो, म्हणजे श्वास नंतर तुम्हाला माहिती असेल डोंबिवली फास्ट नावाचा सिनेमा आता केलाय, तोही एक वेगळाच प्रकारचा आणि छान प्रतिसाद त्याला. किंवा साने गुरुजी नावाचा एक सिनेमा आम्ही केला जो साने गुरुजींच्या आयुष्यावर आहे, तो परत एक वेगळाच एक सिनेमा आहे. बायोग्राफिकल फिल्म आहे पण खूप वेल मेड फिल्म आहे. त्याच्यावरती पण खूप रिसर्च आणि त्याच्यावरती खूप मेहनत गेलेली आहे. तर नशिबाने असे सिनेमा येत आहेत आणि कुठेतरी मी त्या सिनेमाच्याच अशाच प्रकारच्या सिनेमाच्या शोधात असतो, त्यामुळे श्वासनंतर मला काय एक 7-8 सिनेमाची मागणी आली पण त्याच्यातले 3-4 केले. कारण शेवटी परत तो सिनेमा चांगला होणं महत्वाचं असतं क्वांटिटीपेक्षा क्वालिटी. तर चांगल्या सिनेमाचा भाग व्हावा. आपल्याला औरंगाबाद वरून फोन आलाय तुषार यांचा. नमस्कार. नमस्कार. हा बोला. हॅलो संदीप जी नमस्कार. नमस्कार. आपल्या भूमिका आम्हाला खूप आवडतात. थँक्यू. आपण भूमिका निवडण्यासाठी कोणते निकष ठेवतो?
जरूर. हाँ हा तुमचा प्रश्न आहे का? हो. बर सगळ्यात महत्त्वाची स्क्रिप्ट असते म्हणजे भूमिका निवडणं. म्हणजे जसं मी श्वास तुम्ही बघाल तर गोष्ट खरी आजोबा आणि त्या मुलाची आहे. त्या तो जीव त्याचा आहे त्या मुलावरती अख्खा आहे. पण डॉक्टर हा फार महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे तो कॅरेक्टर होता. आता त्याच्यामध्ये कसं होतं की ॲक्टर म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये काय करता हा महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे ॲक्टर एखादा रोल तुम्हाला मिळतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये काय देऊ शकता आपल्या अनुभवाने किंवा तुमच्या एक ॲक्टर म्हणून तुमच्या स्किल वाईज किंवा तुमच्या एक म्हणजे कसं त्याला एक मीट आणि त्याला एक त्याचा चेहरा कशा पद्धतीने. तर तसं स्क्रिप्टमध्ये बऱ्याच वेळेला काही काही दिसतं वाचताना की हा रोल एक गट फिलिंग असतं. आतून असं वाटतं की नाही हा रोल खूप छान आहे हा रोल आपण करावा किंवा ह्याच्यामध्ये आणखीन काहीतरी हे करून आपण एक हे करून करा. तसं बरेच वेळा होतं. पण डोंबिवली फास्टच्या ह्यानी तर तो रोलच अगदी ऑथर बॅक आहे. म्हणजे पहिला तो अख्खा सिनेमा त्या माधव आपटेच्या संबंध आयुष्या किंवा त्याच्या रुटीनचा सिनेमा आहे. त्यामुळे तो तर अगदी महत्त्वाचा माझ्या ह्याच्यातला करिअरचा मोठा महत्त्वाचा एक रोल ठरलेला आहे. तसाच साने गुरुजी म्हणजे त्या माणसा त्यांच्यावरतीच तो सिनेमा असल्यामुळे तिथे काय म्हणजे रोलचा लेंथ आणि ब्रेथचा प्रश्नच येत नाही. पण बेसिकली मला असं वाटतं मूळ स्क्रिप्ट असते. किती मोठा रोल असो किंवा छोटा रोल असो त्यांनी फरक नाही. कारण स्क्रिप्टमध्ये तो व्यवस्थित नसेलच किंवा डिरेक्टरनी किंवा बाकीच्या सगळ्या तंत्रांनी तो जर व्यवस्थित झालाच नाही तर इव्हन लेंथनी काही फरक. तुमच्या भाषेत सांगायचं तर कॅनव्हास जो आहे तो महत्त्वाचा आहे. हा कॅनव्हास आहे असं म्हणताय. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. माधव खाडीलकर बोलतायत कल्याण इथून. नमस्कार. नमस्कार. हा बोला माधव. प्रथम होलिकोत्सवाच्या शुभेच्छा तुम्हालाही. तुम्हालाही. अभिनेता म्हणून काम करत असताना म्हणजे टीव्ही वरती किंवा चित्रपटावर वगैरे आपल्याला आलेले अनुभव बरे वाईट सांगले आपल्या आठवणीतले सांगितले तर बरं होईल. जरूर. मला वाटतं याच प्रश्नाला जोडून मला असं विचारावं असं वाटेल की आपण डॉक्टर पुंटांबेकरांच्या वर आधारित तुम्ही जी डॉक्टरची भूमिका श्वास मध्ये साकारली त्या संदर्भात बोलत होतो तर तुम्ही त्यांना भेटलात का किंवा काही डॉक्टरांचं रुटीन वगैरे तुम्ही पाहिलं होतं का आणि त्याबद्दलचा अनुभव कसा होता? हो नक्कीच. म्हणजे इनफॅक्ट ही शैलेश पुंटांबेकरांचीच केस असल्यामुळे मला त्यांना भेटणं अगदी अपरिहार्य होतं. पण ज्या निमित्ताने त्यांना भेटलो पण त्यांना भेटल्यावरती मला खूप मटेरियल मिळालं ॲज अन ॲक्टर म्हणून की ते स्वतः इतके इन्स्पायरिंग आहेत की म्हणजे मी पाहिलेलो सुरुवातीला तर मी एवढा डिप्रेस होतो जेव्हा त्यांच्या क्लिनिकमध्ये जायचो कन्सल्टिंग क्लिनिकमध्ये किंवा मी जेव्हा त्यांच्याबरोबर राऊंडअप्समध्ये मी 2-3 ऑपरेशन्स पण अटेंड केलेत. खूप डिप्रेसिंग आहे कारण कॅन्सर आणि डेथ हा एक समीकरण आहे. म्हणजे कॅन्सर इक्वल टू डेथ. म्हणजे कॅन्सर झाला एखाद्या माणसाला कळलं का तो अर्धी खलास होतो. हे किंवा त्यांच्याकडे जे येणारे पेशंट्स होते जे त्यांच्या क्लिनिकमध्ये यायचे ते इतके डेड मॅन वॉकिंग आपण म्हणतो ना तसं आहे ते की ते माणूस हा अर्धा गेलेला असतो. पण जेव्हा ते त्यांच्याशी बोलायचं आहे पुंटांबेकर किंवा त्यांना ते सगळं म्हणजे त्यांचं ऐकून त्यांच्यामध्ये इमोशनली फार गुंतत न जाता परत त्यांना पूर्ण एक खात्री देऊन की बाबा तू बरा होणार आहेस तुझं सगळं हे आहे ते त्यांना टेक्निकली इन्फॉर्म करून त्यांना प्रॉपर सगळी माहिती देऊन परत इन्स्पायर करून पाठवणं हे 10-12 मिनिटात ते करायचं. आणि हे जे स्किल होतं हे मला असं वाटतं एक मोठ्या सर्जनचं एका अनुभवी सर्जनचं आणि एका जबाबदार माणसाचं होतं जे मी श्वासमध्ये त्या डॉक्टरच्या रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आणि प्रेक्षक म्हणून आम्ही सांगू शकतो की हा प्रयत्न अतिशय यशस्वी होता आणि खरंच असा डॉक्टर आपल्याला भेटावा असं वाटत राहतं. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. मंगला देशपांडे बोलतायत गोरेगावहून. नमस्कार. हा मंगलाताई. हा नमस्कार. बोला. खूप अभिनंदन. आणि जेव्हा अवंतिका सिरियल बघताना आम्ही सौरभच्या भूमिकेशी खूप एकरूप झालं होतं. श्वास बघतानाही असं वाटलं की आम्हाला सौरभच दिसला. पण तिथे पुरेपूर डॉक्टरांची भूमिका इतकी छान निभावून दिली त्यामुळे त्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. मला वाटतं लगेच प्रेक्षकांनी तुम्हाला पावती दिलेली आहे की तो डॉक्टर आम्हाला किती आवडला. पण तितकाच आम्हाला माधव आपटेसुद्धा आवडला डोंबिवली फास्टमधला. तर डोंबिवली फास्ट सारखी फिल्म तुमच्याकडे आली कशी? कारण त्याचा दिग्दर्शक नवीन होता तर घेताना भीती नाही का वाटली? निशिकांत कामतसारखा तरुण नवीन दिग्दर्शक ही फिल्म करतोय. इनफॅक्ट विषयापेक्षा निशिकांतवरतीच जास्त विश्वास होता कारण निशिकांतबरोबर मी एक सिरियल आधी केली होती पोलीस फाईल्स म्हणून.
आणि मी त्याला त्या वेळेला त्याच्याबरोबर इंटरॅक्ट होताना किंवा त्याच्याबरोबर काम करताना मला लक्षात आलं की हा मुलगा यंग असूनसुद्धा ह्याला सिनेमा प्रॉपर माहिती आहे किंवा ह्याला ह्यांनी खूप पाहिलेलं आहे, ह्याला अनुभव म्हणण्यापेक्षा पॅशन खूप आहे सिनेमा या विषयाचं, आणि नक्कीच हा सिनेमा चांगला करेल असं मला एक फिलिंग होतं. आणि एक असंही होतं की आम्ही दोघंही खूप इंटरॅक्ट करायचो सिनेमाबद्दल किंवा एका एकूण फिल्म्सबद्दल, त्यामुळे एकमेकांबरोबर काम करायचं पण असं खूप होतं. आणि इनफॅक्ट तेव्हाच आमचं ठरलं होतं त्यावेळेला काम करताना की आपण एक सिनेमा एकत्र करूया. आणि मग दोन तीन विषय त्याच्याकडे होते, त्याच्यामधला हा एक विषय होता. आणि प्रोड्युसर किंवा हे सुरू व्हायच्या आधीपासून विषयावरती डिस्कशन चालू असायचं आणि त्यांनी एक त्याचा एक बेसिक स्ट्रक्चर किंवा बेसिक एक स्क्रीनप्ले एक पहिला ड्राफ्ट त्याचा ऑलरेडी सुरू झाला होता हे करायच्या आधी. आणि मग त्या दरम्यान श्वास पण आला आणि त्या दरम्यान फार बऱ्या गोष्टी घडत गेल्या मराठी सिनेमाच्या बाबतीत, तेव्हा आणखीन आम्हाला हुरूप आला आणि आम्ही म्हटलं की नाही आता पुढे करायचं. आणि मग ही स्क्रिप्ट आयडिया घेऊन निशिकांत वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा स्वदेशीमधले रमाकांत गायकवाड आणि समीर गायकवाड हे बंधू ह्यांना हा विषय खूप आवडला आणि त्यांनी पूर्णपणे विश्वास आमच्यावरती ठेवून आम्हाला हा विषय करायला दिला. म्हणजे एका अर्थाने जसं निशिकांतचं तसं त्यांचंही कौतुक आहे कारण त्यांनी पूर्णपणे बॅक केलं अख्ख्या सिनेमाच्या प्रोसेसला, कारण अशा हा सिनेमा एवढा कठीण होता कारण मुळात ते रेल्वेचं शूटिंग आणि सगळं अख्खं शहरभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शूट करणं हा फार मोठा कॅनव्हास होता आणि जबाबदारी खूप होती. आणि परत हा ॲक्च्युली होईल कसा हा प्रोड्युसरना काहीच कल्पना नव्हती त्याची, पण निशिकांतला त्याचा कॉन्फिडन्स असावा कदाचित म्हणून हा सिनेमा एवढा चांगला झाला. आणि मला असं वाटतं सगळ्यांच्या जॉईंट एफर्ट्समुळे तो टेक्निशियन्स म्हणजे कॅमेरामॅनपासून आमचे संजय जाधव किंवा आमचे सगळे जे ॲसिस्टंट्स डिरेक्शन टीममधले होते ते इतके काय म्हणतात त्याला एफिशियंट असे ॲसिस्टंट्स मी कित्येक वर्षात कुठल्या सिनेमाच्या ह्याच्यात मी पाहिले नव्हते, असे सगळे इतके होते एफिशियंट सगळे लोक, त्यामुळे सगळ्यांच्या जॉईंट एफर्टनी हा सिनेमा निश्चितच आणि म्हणून तो पडद्यावरती इतका जिवंत अनुभव देणारा सिनेमा झालेला आहे. आपल्याला पुढचा फोन आलाय, शैलेंद्र साठे बोलतायत शहापूर इथून. नमस्कार शैलेंद्र जी. हा नमस्कार. हॅलो नमस्कार. हा नमस्कार. हॅलो. हा बोला. हा मी शैलेंद्र साठे बोलतोय शहापूरहून. तुम्हा दोघांनाही होळीच्या शुभेच्छा. तुम्हालाही. मला एक दोन प्रश्न तुम्हाला विचारायचे होते. एक पहिली गोष्ट म्हणजे संदीपजींनी जी माधव आपटे ही भूमिका केली आहे डोंबिवली फास्ट या सिनेमा डोंबिवली फास्ट या चित्रपटामध्ये, तर ती भूमिका एक माणूस म्हणून त्यांना किती रिअलिस्टिक वाटते. आणि दुसरा असा प्रश्न होता माझा की कमलाकर नाडकर्णी यांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये या चित्रपटावरती परीक्षण लिहिलं होतं. परीक्षण म्हणण्यापेक्षा एक पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यात बरीच टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देणारी पत्र पण महाराष्ट्र टाइम्स मध्ये खूप आली नंतर. तर एक वाचक म्हणून संदीपजींना याच्याबद्दल काय वाटतं म्हणजे. बरं ठीक. पहिला प्रश्न काय होता. त्यांनी पहिल्यांदा विचारलं होतं की तुम्ही या भूमिकेला तुम्ही म्हणून किती रिलेट केलं. हां खूपच, कारण हा एक माधव आपटे हा डोंबिवलीत राहणारा एक मध्यमवर्गीय बरीच वर्ष बँकेत काम करणारा एक गृहस्थ आहे जो मी बरीच वर्ष पाहिलेले आहे. तसे बरेच लोक रोज डोंबिवलीहून कमिट करणारे माझे नातेवाईक डोंबिवलीतमध्ये आहेत किंवा मी पाहिलेले डोंबिवलीजवळ. आणि हे जे प्रवास करणारे वर्षन म्हणजे ह्यांचं अर्ध आयुष्य किंवा अर्ध पाव आयुष्य ट्रेनमध्ये जातं, कारण सकाळपासून त्यांचं आणि त्यांचं इतकं ठरलेलं असतं की ही ट्रेन ह्या टायमिंगची ही फास्ट ती फास्ट आणि सेकंदाचा हिशोब असं ते सगळं असतं. आणि त्याच्यावरती बाकी सगळं ठरलेलं असतं त्यांचं की मग आपण ह्या अरे ह्या वेळेला आपण ही भाजी घेतली पाहिजे, ह्या वेळेला आपण तिकडे गेलं पाहिजे, तर असं ते सगळं इतकं ते बांधलेलं असतं. आणि हे रुटीन बरेच वर्षानुवर्ष असं सेट झालेलं असतं. तसाच हा ग्रह माधव आपटे आहे. आणि मी जरी अगदी जॉबमध्ये कुठे नव्हतो इतकी वर्ष किंवा मी अगदी त्या रुटीनमध्ये जरी नसलो तरी ही माणसं मी जवळून पाहिलेली आहेत, त्यामुळे त्यांची सायकोलॉजी आणि त्यांचं काय होत असेल हे मी रिलेट करू शकतो. आणि तोच ह्या सिनेमाचा अख्खा एक गाभा आहे.
मीही सुरुवातीला कॉलेजच्या दिवसामध्ये ट्रेनमधनं वगैरे प्रवास केलेले आहेत, त्यामुळे ट्रेनचे काय प्रॉब्लेम, तिथले काय काय कॅरेक्टर्स असतात, तिथला प्रवास म्हणजे काय असतो हेही माहिती आहे. पण माधव आपटेची जी सायकोलॉजी आहे, जो एक तत्वनिष्ठ थोडासा माणूस आहे आणि त्याचं जे साधं जगणं आहे ते त्याला जगायचं आहे, आणि त्याच्यामध्ये त्याला म्हणजे तो त्याचं म्हणणं असं आहे की मला प्रत्येक बाबतीत कॉम्प्रोमाइज कसं करू, मी माझ्या जगण्याच्या बाबतीत, मी माझ्या ट्रेनमध्ये मी एवढे सगळे टॅक्सेस भरतो, मी सगळे एवढं सगळं हे करतो, तरी मला बेसिक एक कम्फर्ट मिळत नाही. ते सुद्धा मान्य, तुम्ही एक कोल्ड्रिंक घेता त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला 2 रुपये द्यायला लागतात, तुम्ही बँकेत जाता तर एखादं क्लाय हे तो म्हणतो की मला पे हे करून द्या, मी तो म्हणतो की माझं सत म्हणजे काय माझं पण मी पण म्हणजे काही असेल की नाही, म्हणजे सगळीकडेच मी कॉम्प्रोमाइजेस करत गेलो तर मग मी काय राहिलो. आजकाल प्रत्येकाला हा प्रश्न आहे, म्हणजे आपण रस्त्यावरनं जेव्हा आपल्या गाड्यातनं जरी प्रवास करतो किंवा आपण बघतो तर एवढे खड्डे असतात, एवढं सगळं रिपेअर्स चालू असतं की हे कधी होणार, ह्यातनं कधी आपल्याला प्रवास नीट करायला मिळेल, हे जे फिलिंग असते, ही जी चिडचिड असते, ही मला वाटतं कॉमन आहे प्रत्येकाची. म्हणून हा रिलेट करायला खूप म्हणजे पटकन सगळ्या रिलेट करता येतो, म्हणून मला असं वाटतं हा सिनेमा जास्त आणि अपीलिंग आहे. आपल्याला अजून एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, पण त्याआधी आपण फोन घेऊया. नेहा बोलतायत अमरावती इथून. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. संदीप सर, आमच्याकडून तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांनाही हार्दिक शुभेच्छा होळीच्या. थँक्यू सर. आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की श्वास विचारात जो तुमच्यासोबत तो परशुराम नावाचा मुलगा होता, त्याचे तुमचे घालवलेले क्षण त्याबद्दल काही सांगा ना. जरूर, धन्यवाद. त्याआधी मला वाटतं आपण मगाशी एक प्रश्न विचारला गेला होता की एका दैनिकामध्ये डोंबिवली फास्ट बद्दल थोडी टीका लिहून आली होती, तर त्याला अर्थात अनेकांनी त्या टीकेविरुद्धही लिहिलं, तर तुमची यावरची प्रतिक्रिया काय होती एक वाचक म्हणून? म्हणजे काय, सगळेच माझे मित्र आहेत, अगदी कमलाकर नाडकर्णींपासून सगळे, त्यामुळे काय कुठल्या त्यांनी मनस्थितीत ते लिहिलेलं असेल त्यामुळे मला तेही माहिती नाही ती मनस्थिती काय होती. लोकांनी खऱ्या अर्थाने त्याच्यावरती रिॲक्टही केलं अगदी मनापासून. तर म्हणजे कसं आहे, मला असं वाटतं की एका अर्थाने आम्हाला त्याची एक वेगळी कॉन्ट्रोवर्सी मिळाली, ज्याचा एक काय म्हणतो त्याला सिनेमा एक 3 आठवडे इंटरेस्टिंग आणखीन लोकांच्या चर्चेत राहिला. मी त्याला एका वेगळ्या पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये हे बघतो, कारण पण मला असं वाटतं ह्याच्या पलीकडे मी कॉमेंट नाही करू शकत त्याच्यावर. पण त्यानिमित्ताने जे काही विचार मंथन झालं, मला वाटतं लोकांनीही त्यातून लोकांना सिनेमा कसा वाटला हे त्यानिमित्ताने परत एक त्याच्यावरती मंथन झालं, त्याच्यावरती विचार झाला, चर्चा झाली, तेच मी म्हटलं, म्हणजे आमच्या सिनेमालाच त्याचा फायदा झाला, त्यामुळे आय टूक इट व्हेरी पॉझिटिव्ह. बालकलाकार अश्विन चितळ याच्याबरोबर तुमचा काम करण्याचा अनुभव कसा होता, असा प्रश्न आता नेहाने विचारला. म्हणजे ते अनुभव किंवा तो अख्ख्या सिनेमाचाच अनुभव हा अत्यंत मेमोरेबल किंवा वर्ष म्हणजे काय शेवटपर्यंत माझ्या जोपर्यंत हा माझी स्मरणशक्ती राहील तोपर्यंत त्याचं स्मरण राहील. मुलाबरोबर घालवले तर अनुभव तर म्हणजे काय, मला असं वाटतं सगळ्यात बाकी खूपच म्हणजे ऑफ द शूटिंग किंवा शूटिंगच्या बाहेर वगैरे तर काय तो अत्यंत लाईव्हली पोरगा होता. एकतर सतत म्हणजे त्या हॉस्पिटलमधल्या त्रासातनं किंवा त्याचे जे डिप्रेसिंग मोमेंट्स होते त्याच्यातनं किंवा त्यातल्या शूटिंगमधनं हा मुलगा सतत लाईव्हली असायचा. त्याचे चाळे, त्याचे हट्ट आणि परत त्याचे जे क्युरिओसिटी लेवल की हा मुलाला म्हणजे शूटिंग पहिल्यांदा तोही करत होता त्यामुळे त्याची एक जी एक एक्साइटमेंट आणि ती एक वेगळी होती. आणि काम कर म्हणजे त्याची आणि मुळात संदीप सावंतांनी त्याची तो जो एक लाईव्हलीनेस आहे त्याचा जो एक सगळ्या ज्या नॅचरल क्वालिटीज आहेत त्या इतक्या आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे तो सिनेमा इतका चांगला झाला आहे किंवा तो मुलगासुद्धा खूप जिवंत वाटतो सिनेमामध्ये. स्पेशली मला सांगावं असं वाटतं तो जो सीन आहे जिथे मी त्याला सांगतो की बाबा तुला ह्याच्यापुढे दिसणार नाही आणि तो सीन फार महत्त्वाचा आणि ॲक्टर म्हणून पण मला त्या रोलमध्ये फार कठीण होता, कारण डॉक्टर आता हा सर्जन आहे जो वेगवेगळ्या नातेवाईकांना बरं कसं असतं की डायरेक्ट पेशंटला हे डॉक्टर्स कधी सांगत नाहीत की तुला हा एवढा कॅन्सर होता किंवा तू एवढ्या दिवसात जगणार आहेस किंवा तुला असं होणार आहे, हे नातेवाईकाला सांगितलं जातं आणि नातेवाईकांनी पेशंटला सांगायचं असतं. जे श्वासमध्ये आहे की ते आजोबांना सांगितलेलं असतं आणि आजोबांनी ते मुलाला सांगायचं असतं, ते आजोबांच्यानी होत नाही सांगणं त्यामुळे मग ते परत सर्जनवरती पडतं, तो खूप पर्सनल एक हे होत जातो. त्यामुळे त्या सर्जननीसुद्धा असं कधी सांगितलेलं नसतं एखाद्या पेशंटला आणि तोही मुलाला असं डिरेक्टली,
तर त्यामुळे हा परशुरा हा जो आहे मुलगा हा एकतर एरवी एवढी त्याच्याबरोबर दोस्ती झाली होती किंवा हे झाली होती आणि हा मुलगा इतका लाईव्हली होता त्या सीनमध्ये सुद्धा त्याला त्याच्याबरोबर बोलताना सुद्धा की बाबा तुला आणि खरोखर बाबा तुला असं झालं असेल तर काय किंवा हे सांगताना सुद्धा इतकं कठीण होत होतं किंवा ते त्यामुळे तो सीन इतका आपोआप तो नॅचरल झाला तो सीन की हा सीन मुलाला कसं सांगायचं अशा एखादा मुलाला आज मुलगा असा समोर आला ह्याला कसं सांगणार मी की बाबा तुला हे झालं तर तो सीन आज आपोआप तो लाईव्ह होत गेला तर असे काही मुमेंट्स आहेत ज्या मेमोरेबल मुमेंट्स नेहमीच मनात राहणारे अशा. आपल्याला पुढचा फोन करतात गुरुदत्त लाड मुलुंड इथून. नमस्कार. नमस्कार गुरुदत्त जी. नमस्कार. हा बोला. होळीच्या शुभेच्छा देतो दोघांना संदीप जी तुम्हाला सुद्धा. तुम्हाला तुमचा अवंतिका त्यानंतर आपलं हे जे दोन चित्रपट आहे श्वास आणि डोंबिवली फास्ट हे दोन्हीही बघितले तुमचा अभिनय फार आवडला पण मला असा प्रश्न पडला की मी तुमचं कधी रंगमंचावर म्हणजे मराठी नाटकामध्ये कुठलाही अभिनय बघितला नाही किंवा तुम्ही जर केला असाल तर तो जरा एखादं नाटकाचं नाव मला जर कळलं तर बरं वाटेल आणि यापुढे तुम्हाला अशा काही नाटकाच्या ऑफर्स आल्या किंवा तुमच्याच काही मनात आहे की मराठी रंगमंचावर आपण काम करावं असं तुम्हाला वाटतं का. आणि दुसरं कारण प्रत्येक जे कलावंत आहेत म्हणजे मराठी चित्रपटात हिंदी चित्रपटात त्यांचा पहिला बेस हा मराठी नाटकापासूनच झालेला आहे आणि ते नाटकातच जास्त आधी दिसले आणि नंतर चित्रपटात आले. तुम्ही केली असतील भूमिका पण तुम्हाला यापुढे काही ऑफर आल्या किंवा तुमच्या असं मनात आहे का की एखादी चांगली भूमिका आपण रंगमंचावर करावी असं. जर जसं आपण बोललो किंवा मी म्हटलं माझं सुरुवातच थिएटरपासूनच झाली आहे म्हणजे मी म्हटलं तसं माझं फाउंडेशनच थिएटर फक्त एवढंच आहे की व्यावसायिक नाटकं मी फार केली नाहीत. जसं मी माझा खेळ मांडू दे मगाशी म्हटलं तसं सई परांजपेंचं केलं होतं तसं दुसरं एक आणखीन एक महत्त्वाचं नाटक माझ्या वाटायला आलं व्यावसायिक ह्याच्यात ध्यानीमनी चंद्रकांत कुलकर्णींनी डिरेक्ट केलं होतं प्रशांत दळवींनी लिहिलं होतं त्या काळात ते एवढं चाललं होतं आणि एवढं लोकांनी परत डोक्यावर घेतलं होतं की मग त्याचा एक वेगळा अनुभव मी घेतला होता. चारच पात्र होती त्याच्यामध्ये नीना कुलकर्णी शिवाजी साटम मी आणि प्रज्ञा जावळे म्हणून एक मुली आणि एक खूप इंटेन्स आणि खूप वेगळ्या एका विषयाचं ते नाटक होतं त्यामुळे त्या वेळेलासुद्धा म्हणजे एक व्यावसायिक नाटकसुद्धा माझ्या वाटेला एक चांगलं नाटक आलं होतं त्यावेळेस त्या पण त्याच्यानंतर असं झालं होतं की मी दुर्दैवाने माझे वडील आय लॉस्ट ते गेले त्याच्यानंतर मला व्यावसायिक नाटक करणं करता आलं नाही कारण मला मला परत मला ॲडव्हर्टायझिंगमध्ये यावं लागलं मी मोठा असल्यामुळे मला ती फॅमिली पण मी माझं हे जे थिएटर होतं दुबेंबरोबरचं किंवा ते मी सतत चालू ठेवलं होतं कारण मला त्याचा रियाज कारण शेवटी मला थिएटरशिवाय राहणं शक्य नव्हतं त्याची सवय लागली होती त्यामुळे ते मी सतत चालू ठेवलं होतं आणि ते करता करता जसं मी म्हटलं मग माझे पुढे पण त्याच्यामध्ये आता हिंदीमध्ये आध्या किंवा मराठीमध्ये आध्या धुरे दुबेजींनी केलं होतं हिंदीमध्ये माझं पहिलं नाटक दुबेंबरोबर होतं दुबेजींबरोबर ते अंधायुग जे हिंदी लिटरेचरमध्ये सुद्धा अभ्यासाला आहे जे क्लासिक आहे हिंदीमधलं आणि त्या म्हणजे मी अशा ह्याच्यात होतो की मला ते पूर्ण नाटकसुद्धा समजत नव्हतं अशा स्थितीत मी होतो पण तरीसुद्धा मला आजूबाजूला माझ्या बरीच मोठे ॲक्टर्स नसीरुद्दीन शाह होते अमरीश पुरी होते मोहन भंडारी हे सगळी नट मंडळी होती तर ही माणसं कशी काम करतात किंवा ह्यांचं रोलकडे अप्रोच कसा किंवा कसे प्रिपेअर करतात किंवा तयारी कशी करतात हे सगळं जवळून पाहायला मिळालं होतं मला. तसंच वेगवेगळ्या प्रकारची नाटकं दुबेजींबरोबर करायला मिळाली छोटी छोटी बातें म्हणून आणि परत काही तरुण लेखकांची नाटकं करायला मिळाली ही सगळी पृथ्वी NCPA आणि काही पुणे किंवा काही इथे तिथे झाल्यामुळे मे बी काही लोकांना फार माहिती नाहीत माझी नाटकं पण ज्यांना माहिती आहे त्यांनी पाहिलेली आहेत ही नाटकं. आत्ता मी शेवटी 2 वर्षापूर्वी एक मादी नावाचं नाटक जे तेंडुलकरांचं जुनं नाटक आहे त्यांच्या फेस्टिवलसाठी मी केलं होतं त्याचेही काही प्रयोग आत्ता 2 वर्षापूर्वी ते होत होते. आणि तुम्ही एक रंगकर्मी आहात आणि त्यामुळे रंगभूमीशी सातत्याने निगडीत राहणं तुम्हाला फार गरजेचं आहे. नक्कीच. त्यामुळे यापुढेही तुम्ही आम्हाला रंगभूमीवर हो नक्कीच अगदी म्हणजे वेळ मिळेल वेळ असेल आणि चांगली स्क्रिप्ट आली तर नक्की मी करेन. आपल्याला पुढचा फोन येतोय. अशोक हवालदार बोलतायत कोल्हापूर इथून. नमस्कार. हा नमस्कार अशोकजी. हॅलो. आपल्याला ते डॉक्टरची जी हॅलो. हा बोला. तुमचा आवाज ऐकूया. भूमिका केली इतकी उत्कृष्ट केलेली आहे की आपण अशाच जर भूमिका परत परत मिळाल तर त्या करणार का किंवा आणखी कुठल्या भूमिका आपण प्रिफर कराल कारण इतकं जिवंत ते काम झालेलं आहे की मला तुम्ही खरेखर डॉक्टर आहात की काय असं वाटायला.
हो, थँक्यू कॉम्प्लिमेंट दिल्याबद्दल. इनफॅक्ट मी मगाशीच मी जसं बोललो तसं की वेगवेगळ्या भूमिका किंवा वेगवेगळ्या काही स्क्रिप्ट्सच्या शोधात मी असतो किंवा तशा काही स्क्रिप्ट आल्या तर माझी एक्साइटमेंट वाढते किंवा माझी एनर्जी जास्त वाढते करायला. तसं जसं मी म्हटलं तसं मग तुम्ही डोंबिवली फास्ट पाहिलं किंवा जसं साने गुरुजी पाहिलं तर तुम्हाला परत एक वेगळे एक रोल्स दिसतील आणि ते पण तेवढेच मे बी कमिटेडली केल्याचे त्या केल्याचं तरी मी हे केलेलं आहे, म्हणजे पूर्ण त्याला एक माझी कमिटमेंट दिलेली आहे. त्यामुळे ते सिनेमे पाहिला तर तीच कमिटमेंट तुम्हाला दिसेल. बाकी आता आवडो ना आवडो हा प्रेक्षकांचा भाग आहे, पण मला असं वाटतं पण लोकांना ते आवडत आहेत नक्की. आणि पुढे सुद्धा मला असं वाटतं मी जसं म्हटलं तसं स्क्रिप्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे. तर चांगली स्क्रिप्ट आली आणि चांगला एक त्याच्यामध्ये रोल आला आणि त्याच्यामध्ये जर हे करायचं की मी करेन. साने गुरुजींसारखी व्यक्तिरेखा साकारताना तुम्हाला त्यात सगळ्यात आव्हानात्मक काय वाटलं? कारण एकतर खरी व्यक्तिरेखा होती आणि लोकांच्या मनामध्ये त्यांची एक प्रतिमा आहे, तर त्या पद्धतीचा अभ्यास तुम्ही कशा पद्धतीने केलात त्या भूमिकेचा? साने गुरुजी हा माझ्या वाट्याला आलेला एक रोल, हा एक फार महत्त्वाचा माझ्या परत करिअरमधला आहे आणि हा खूपच कठीण रोल आहे माझ्यासाठी तरी. कारण मी त्यांच्या पर्सनॅलिटीच्या अत्यंत विरोधी, मी पर्सनली, कारण ते स्वतः खूपच इतके साधे इमोशनल कवी मनाचे फिलॉसॉफर चांगले शिक्षक वगैरे असे ते होते आणि परत रोमॅन्टिसिझम होता त्यांच्यामध्ये, एक वेगळाच एक रोमॅन्टिझम आहे त्यांच्याकडे. त्यांनी स्वतंत्र भारताची स्वप्न इतकी पाहिली होती की ती स्वप्न पूर्ण झाली नाही म्हणून त्यांनी शेवटी हे दिलं. पण म्हणजे एवढा रोमॅन्टिसाइज्ड माणूस पण दिसताना अत्यंत सामान्य, म्हणजे तो माणूस ते जर का असे बसले समोर तर पटकन लक्षात पण येणार नाही की हेच साने गुरुजी, इतकं ते सामान्य होते. त्यामुळे हे सामान्य पण परत एवढ्या सगळ्या कॉम्प्लेक्सिटीज आणणं फार महत्त्वाचं होतं आणि हे खूप कठीण होतं. त्याच्यासाठी मी खूप त्यांचं परत वाचन केलं सगळं. पर हा सिनेमा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता कारण त्याचं रेलेव्हन्स असं की त्यांचं डॉक्युमेंटेशन काही नाही आहे. कारण मी जेव्हा सुरुवात केली हा सिनेमा करण्यासाठी किंवा अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांचं काही डॉक्युमेंटेशन नव्हतं, त्यांचे फिल्म्स कुठेही फुटेज नाही. फोटोग्राफ्स आहेत ते पण फार मोजके आहेत, चार पाच त्यांचे वेगवेगळे. तर जी माहिती होती ती सगळी त्यांच्या लिटरेचरमध्ये, म्हणजे त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या लिटरेचरमध्ये लेखनामधनं किंवा मग त्यांच्याबरोबरची जी माणसं आहेत जी आता हयातीत आहेत त्यांच्याकडनं, ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं झालं. कारण त्या माणसांमुळे हा सिनेमा माझ्यासाठी महत्त्वाचा झाला. कारण ती माणसं अजूनही साने गुरुजी त्यांच्यामध्ये जगतायत आणि त्यांचं कार्य अजूनही ते मनापासून करतायत. प्रकाशभाई मोहाडीकर काय किंवा लीलाधर हेगडे, कुसुमताई कुलकर्णी काय किंवा ताम्हाणे बंधू ठाण्याचे. आपण याच संदर्भात आणखीनही बोलणार आहोत पण आधी एक फोन घेऊया. आपल्याशी प्राध्यापक बाळासाहेब हिरे बोलतायत. नमस्कार. नमस्कार, मी प्राध्यापक बाळासाहेब हिरे बोलतो येवल्यावरून. हा नमस्कार, बोला. संदीपजी कुलकर्णी नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर अवंतिका ते श्वास इथपर्यंतचा आपला प्रवास आम्हाला खूप आवडला. परंतु आता आपला जो साने गुरुजींच्या हिच्यावर जो चित्रपट येत आहे तर त्याबद्दल आपलं अभिनंदन. कारण की शिक्षण क्षेत्रातल्या एवढ्या महान गुरु बद्दल आपण हा पिक्चर केला. मला एक असं विचारायचं आहे की या हा चित्रपट करत असताना आपल्याला आलेले अनुभव कशा प्रकारचे होते? त्या संदर्भामध्ये आपण थोडं सांगितलं तर बरं होईल. पुनश्च आपलं साने गुरुजींच्या भूमिकेबद्दल आपलं अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. मी जसं सांगत होतो जसं मगाशीच सांगत होतो जसं की हे खूप महत्त्वाचं होतं, तसंच मी जेव्हा ह्या लोकांना सगळ्यांना भेटलो तेव्हा त्याचं महत्त्व मला जास्त जाणवलं. आणि स्क्रिप्टमध्येही लेखक मंडळींनी खूप त्याच्यावरती रिसर्च केला होता आणि आमच्या दिग्दर्शकांनी खूप त्याच्यावरती, संदीप कश्यप, त्यांनी खूप काम केलं होतं. त्यामुळे नंतर पुढचा जो प्रवास, म्हणजे माझ्या मला ह्या लोकांना भेटल्यानंतरचं जे माझ्याकडे मटेरियल होतं किंवा त्यांचा एक जो एक आत्मा होता तो मला ह्या लोकांकडनं मिळाला आणि जे अवेलेबल मटेरियल होतं जे लेखनाच्या ह्यानी होतं त्यांनी त्याचा सहाय्य घेऊन मी ते उभं केलं. कारण ते कसे बोलतात कसे हे करतात हे बघायला काहीच नव्हतं, जे होतं ते ऐकण्यामध्ये त्यांच्या अनुभवात नव्हतं, जे लोकं जी होती.
सिनेमा माझ्यासाठी खूप एकतर मला स्वतःचं वजन खूप कमी करायला लागलं, कारण ते खूप खूप कृश होते, बारीक होते. दुसरी गोष्ट ते खान्देशचे होते. खान्देशमध्ये माणसं टॅन्ड असतात, सावळी असतात, कारण तिथलं ऊन किंवा तिथला माणूस रापलेला असतो तिथे. त्यामुळे माझ्या मी जसा गोरा आहे तसं ते गोरे नव्हते, त्यामुळे मला टॅन करायला लागायचं खूप त्या ह्याच्यामध्ये. हा एक वरचा ॲपिरियन्स झाला. आणि आतलं हे म्हणजे की बरेच काही गैरसमज मला जाणवले जे लोकांमध्ये आहेत, जे इथे माझे दूर झाले या सगळ्या रिसर्चमध्ये, की लोक म्हणायचे की माणसं ते बायले होते किंवा ते खूप बायकी होते. पण नंतर माझ्या लक्षात आलं की बायकी ते नव्हते, ते आई होते सतत, कारण आईंचा त्यांच्यावरती एवढा मोठा पगडा होता की बेस ते लहानपणापासून नंतरसुद्धा, की म्हणून कुठली स्त्री त्यांच्या आयुष्यात नंतर आलेली नाही, आईनंतर, इतका आईचा त्यांच्यावरती पगडा होता. आणि ते जेव्हा मुलांचं करायचे तेव्हा म्हणजे एकतर शिकवणं फिलॉसॉफी आणि त्यांचं जे शिक्षणाची पद्धती होती तिथं वेगळीच, पण पर्सनली मुलांना मुलांची शुश्रूषा करायचे ते, त्यांच्या आजारपणात, त्यांच्या अगदी त्यांच्या डिप्रेसिव्ह मोमेंटमध्ये सुद्धा. कारण ही जी सगळी मंडळी, हे आम्हाला सांगायची की हॉस्टेलमध्ये ह्या मुलांना त्यांच्या आईवडिलांची कधी आठवणच यायची नाही गुरुजींमुळे, कारण ते स्वतः एवढं आईसारखं करायचं, त्यांचा स्पर्शसुद्धा आईसारखा होता. तर त्यामुळे मला असं वाटतं ती त्या एका एक सामान्य कुठल्या तरी बाई नसून त्या आईच होत्या. त्यामुळे तो बायकीपणा जो काय होता तो आईचा होता. त्यामुळे ते मग आतून होतं मला असं वाटलं. त्यामुळे म्हणून मी रोल करताना सुद्धा असा खूप बायकीपणा वगैरे असा ठेवला नाही. ते जितकं त्यांच्या मनापासून जे एक मातृत्व होतं ते मी आणण्याचा प्रयत्न केला. आपल्याशी पुढचे एक प्रेक्षक बोलू इच्छितात. श्यामल खानविलकर कांदिवली इथून. हॅलो संदीप सावंत. हा नमस्कार. संदीप कुलकर्णी आहे ना? तुमच्या मठा सन्मान तुम्हाला जो मिळाला, हा बोला, त्याच्याबद्दल शुभेच्छा. आणि तुम्ही जे डोंबोली फास्ट मध्ये इतकं सुंदर काम केले, जी ओतून काम केले, त्याबद्दल माझ्याकडे शब्द नाही आहेत. म्हणजे खरं म्हटलं तर इतकं कसं काय तुम्ही काम करू शकता. धन्यवाद. कसं काय म्हणजे हे माझं कामच आहे. म्हणजे मी जर मनापासून हे काम करू शकलो नाही तर मी हे काम कधी केलंच नसतं. म्हणजे मी शेवटी कसं असतं की जे आपण काम करतो ते त्याच्यात आपण रमलोच नाही किंवा त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे स्वतःला झोकून नाही दिलं तर ते काम करण्यातच पॉईंट. तसा हा अभिनय, म्हणून मी हा व्यवसाय, मी पेंटिंग किंवा ॲडव्हर्टायझिंगपासून इथे आलो. जेव्हा मला मनापासून वाटलं की ॲक्टिंग हा माझा पॅशन जास्त आहे पेंटिंगपेक्षा, किंवा सिनेमा हा माझा पॅशन जास्त आहे, तेव्हा मी इकडे आलो. त्यामुळे ते पॅशनवरतीच मला असं वाटतं मला पुढची वर्ष काढायची आहेत. तुम्ही अभिनय क्षेत्रात आल्यानंतर अनेक जाहिरातीतून काम केलं ॲज अ मॉडेल म्हणून, पण त्यापूर्वीही तुम्ही जाहिरात क्षेत्राशी निगडीत होतात एक क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणून, तर त्या दिवसातले काही आठवणी सांगा. मला असं आठवतं आहे बाई बरंच, म्हणजे ॲडव्हर्टायझिंगमधले त्यावेळेला आम्ही खूप तरुण, माझे काही मित्र आम्ही दोघे तिघे होतो. एक उदय कडकडे म्हणून अजूनही मला भेटतो कधी कधी, किंवा प्रशांत संके म्हणतो आता कुवेतमध्ये आहे. आम्ही दोघे तिघे मिळून हे इलस्ट्रेशनची कामं वगैरे खूप करायचो. किंवा मी थिएटरमध्ये असल्यामुळे मी एजन्सीमध्ये वगैरे कधीच जाऊ शकत नव्हतो, कारण मी जॉब पण कधी केले नाही त्यावेळेला सुद्धा. पण हे मित्र कामं आणायचे आणि आम्ही मिळून वगैरे करायचो. इनफॅक्ट त्यावेळेला आम्ही एक इसापच्या गोष्टींवरती एक ॲनिमेशनचं काम प्रोजेक्ट पण घेतलं होतं त्यावेळेला. आणि आम्ही खूप दिवस रात्र मेहनत करून त्या कथा केल्या. आणि त्यावेळेला हे कम्प्युटर्स किंवा हे पण नव्हते, त्यावेळेला सेल ॲनिमेशन होतं. म्हणजे प्रत्येक फ्रेम करायला लागायची, प्रॅक्टिकली करायला लागायची. त्यामुळे तुमचं इमॅजिनेशन आणि तुमचं हे खूप जास्त वापरायला लागायचं, तुमचे वेगवेगळे अँगल्स. आता कसं तुम्ही फीड करता आणि तुम्हाला पाहिजे ते अँगल्स कुठेही त्या ह्याच्यामध्ये मिळतात, तसं ते नव्हतं. तुम्हाला ॲक्च्युली ते अँगल्स ड्रॉ करायला लागायचे त्यावेळेला. तर या अनुभवाचा अभिनय करताना काही फायदा होतो का? हो, मी जसं म्हटलं तसं व्हिज्युअलायझेशन खूप वाढ असल्यामुळे, एक स्ट्रॉंग व्हिज्युअल हे असल्यामुळे, मेमरी असल्यामुळे, व्हिज्युअल मेमरी असल्यामुळे, मला असं वाटतं ह्या फिल्मचा किंवा ह्या क्षेत्रामध्ये पण मला फायदा होतो की कुठेतरी काही व्हिज्युअल मेमरीज मला पटकन येतात. किंवा एखादा कॅरेक्टर जेव्हा वाचतो किंवा जे होतं तो उभा व्हिज्युअली पटकन उभा राहतो, तो कुठल्या टेक्स्चरमध्ये असेल, तो कुठल्या कलरमध्ये असेल, तो कसा दिसेल, त्याचं काय असेल, हे खूप व्हिज्युअली मला असं वाटतं ते एक इन हे असल्यामुळे, त्याची एक सवय आधीपासून असल्यामुळे ते मला पटकन सापडतं किंवा येतं. तो एक ॲडिशनल फायदा मला या व्यवसायात अभिनेता म्हणून मला मिळाला. आत्ता होलिकोत्सव सुरू आहे, तर
होळी आणि रंग हे समीकरणच आहे, तर तुमचं रंगांशी नातं कसं आणि होळीच्या रंगांना घाबरता का खेळता होईल? नाही, घाबरण्याचा प्रश्नच नाही, इनफॅक्ट खेळलोही आहे पूर्वी खूप होळी वगैरे, पण मध्ये एकतर काही ना काहीतरी काम किंवा ह्याच्या निमित्त तरी मध्ये मध्ये काही मित्रांबरोबर असं, जसं उद्या माझ्या एका महत्त्वाच्या नाटकाची किंवा त्याचं एक नाटकाचं पिक्चरायझेशन त्याची कदाचित वाचन किंवा रिहर्सल असेल, पण अदरवाईज रंगाचं नातं म्हणजे माझं फारच जवळचं आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की मी माझं खूप पर्सनल नातं आहे रंगाशी, कारण एवढ्या वर्षा काही वर्ष मी घालवलेली आहेत त्यात, 5-6 वर्ष त्यावेळेला पेंटिंग प्रॉपर पेंटिंगमध्ये मला अजूनही ऑइल पेंटचा वास अजूनही मला आहे, जरी मी ऑइल पेंट करत नाही त्याचा वास अजूनही मला त्याचा गंध, तर त्यामुळे रंगाशी खूप वेगळं आहे. इनफॅक्ट वेगवेगळ्या रंगाशी पण वेगवेगळ्या एका आर्टिस्टचं नातं असतं, तसं माझं काही एक स्ट्रॉंग रिॲक्शन्स आहेत काही रंगाबद्दलचे. पण होळीच्या ह्याच्यामध्ये काय आहे की इतकं माझं त्या रंगांबद्दल पर्सनल असल्यामुळे ते मला खूप फार असं शेअर करता येत नाही, म्हणजे खूप त्याच्यामध्ये होळीमध्ये मला मजा करता येत नाही. एक मित्र असले चार वगैरे तर होतं मजा वगैरे, पण काय म्हणतो त्याला की रमत नाही तू त्या रंगांमध्ये, त्यामध्ये फार असं कॅनव्हासवरच्या रंगांपेक्षा. हां, कारण इकॉनॉमिकली आम्हाला ती रंग वापरायची एवढी सवय झालेली आहे की हा रंग एवढाच, हा रंग तेवढा किंवा हा रंग त्याचं रिलेशन्स आणि हे वगैरे, तर त्यामुळे मे बी त्याच्यामुळे एक इन बॅक ऑफ द माइंड कुठेतरी असेल, पण तरी मी म्हणजे होळीबद्दल काही असे स्ट्रॉंग असे काही हे नाही आहेत, इनहिबिशन्स नाही आहेत, पण मी खेळलेलो सुद्धा होळी, पण फार असा उत्साह नाही त्याच्यात. तुम्ही ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्यात त्यात सह्याद्रीवरच्या प्रेक्षकांनी तुमची एक भूमिका पाहिली होती आणि जी त्यांना खूप पसंत पडली होती, त्या भूमिकेची एक झलक आधी बघूया आणि मग तिच्याविषयी बोलूया. कर्णाची खूप भीती वाटते माधवा. कुंती, देवाच्या आठवासाठी दुःखाचा वर मागणारी असामान्य क्षत्राणी तू, या एकाच दुःखाला सामोरी गेली नाहीस ती आता जा. स्वतःच्या कर्मफळाचा स्वीकार कर. कर्णा तुझ्यावर जे जे आघात करील ते सहन कर, पण ज्या क्षणी कर्णाकडे तू माता म्हणून पाहशील त्या क्षणी तुझ्या मातृत्वाच्या सामर्थ्यानं सर्व शंका फिटून जातील. कुंती, त्याच्याकडे आनंदानं पाहण्याचा हाच तो क्षण आहे. कुंती, आयुष्यभर या पुत्राला आपण उन्हात एकाकी उभं केलं, त्याचं तोंड कधी ओठानी पुसलं नाही, कधी दूध पाजलं नाही, कधी कधी अंगावरची धूळ पुसली नाही, या वेदना विसरण्याचा हाच क्षण आहे कुंती. या भूमिकेविषयी अखेरची रात्र ही कथा मालिका होती, सुमित्रा भावे यांनी केलेली. तर ही भूमिका एक ऐतिहासिक आणि पौराणिक भूमिका अशी असताना तिच्याविषयीचा अनुभव कसा होता? खूपच छान, आणि कथाच खूप छान आहे. इनफॅक्ट हे करताना आम्हाला खूप एक छान त्याच्यामधनं काही कृष्ण हा जो कॅरेक्टर आहे हा वेगवेगळ्या नाटकातनं वेगवेगळ्या ह्याच्यातनं आलेला आहे. जसं मी म्हटलं अंधयुगमध्ये पण खूप वेगवेगळ्या नाटकातनं कृष्णाला एक्सप्लोअर केलेलं आहे, तसंच ह्या नाटकामध्ये दिसतं की हा एका लेवलवरती हा पॉलिटिशियन आहे, एका लेवलवरती हा खूप कुंती आणि अर्जुन आणि ह्यांना खूप अटॅच्ड आहे, खूप असा जवळचा आहे, हां, आणि सखा आहे, आणि परत तो एक डिटॅच्ड आहे, म्हणजे सगळ्या इमोशन्समधनं तो परत डिटॅच्ड आहे, म्हणजे तो दिसतो असा खूप काय म्हणतो त्याला मैत्री हे करणार आहे वगैरे, पण त्या मैत्रीमध्ये सुद्धा त्याचं एक वेगळं एक हे चालू असतं नेहमी कृष्णाचं, असं एक योग्यासारखं. आणि परत काय म्हणतो त्याला एका चांगल्या ह्याच्यासाठी, परत आपण म्हणतो चांगल्या निर्मितीसाठी सगळं त्याचं असतं, किंवा चांगल्या काही ह्याच्यासाठी त्यांनी त्याचं पॉलिटिक्स किंवा त्याचे सगळं क्वालिटी वापरलेली असते, ते ह्या नाटकामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे कुंती इथे खूप इमोशनल आहे. कर्ण, कारण ह्या ह्याच्यामध्ये कर्ण आणि कुंती पहिल्यांदा भेटते नंतर, आणि कृष्ण कुंतीला सांगतो की तू जा आणि कर्णाकडनं हे वर मागून घे, की तू अर्जुनाला हे करणार नाही, हात लावणार नाही असं. मग त्यामुळे पहिल्यांदा कुंती जेव्हा भेटते त्याला कर्णाला, तो सगळा एक अख्खा हे आहे, आणि मग कृष्ण त्याला तिला सांगणं जाणं हे कन्व्हिन्स करून ती बाबा तू जाऊन ह्याला भेट, कारण ऑलमोस्ट शेवटचा दिवस असतो, अखेरची रात्र म्हणतात की उद्याचा निर्णायक दिवस असतो, आणि त्याला माहिती असतं कृष्णाला की कर्ण जोपर्यंत हे आहे तोपर्यंत पांडवांना कठीण आहे,
आणि त्या सगळी कृष्णाची ती मनोभूमिका व्यक्त करणं ती सगळी त्या ह्याच्यामध्ये आहे असा तो एक छान एक हे होता. आपल्याला पुढचा फोन येतोय. अमिना चव्हाण बोलतायत. नमस्कार. हॅलो. हां बोला. नमस्कार. डोंबिवली फास्ट पिक्चर वाईजला खरोखर सुंदर आहे. त्यापेक्षा शेवटला वाक्याने तुमच्या ते फिरकीत बसण्या ते वाक्य आहे त्या वाक्याने सगळा पिक्चर खाल्लेला आहे. आणि हा जो पिक्चर मराठीत काढलेला आहे तो डोंबिवली फास्ट लोकल मध्ये किंवा डोंबिवली मध्ये सगळ्या तरे थरातली सगळ्या जातीतली माणसं आहेत तर हा पिक्चर सगळ्या जातीतनं डब केला जावा असं मला वाटतं. यावर तुमचं मत काय? धन्यवाद. धन्यवाद. इन तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. डब इनफॅक्ट कसं आहे की निदान कारण हा मराठी माणसाचा आणि मराठी एक डोंबिवली असा एक लोकॅलिटी ठरवल्यामुळे मराठीमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा पहिला आहे. म्हणूनच जेव्हा इनफॅक्ट विषय जेव्हा सुरू झाला तेव्हा खूप आधी हे आलं होती की अरे हा हिंदीच का नाही करू कारण हा एवढ्या युनिव्हर्सल आहे तर मग हिंदीमध्ये हिंदी सगळ्यांना सम. पण मग आमच्या दिग्दर्शकाचं म्हणणं होतं निशिकांतचं जे अगदी हे होतं की हा इतका मराठी विषय आहे एक मराठी मातीचा. इनफॅक्ट मी तर म्हणेन की हा मुंबई मातीचा विषय आहे तो खूपच आणि तो पण डोंबिवली फास्ट असल्यामुळे शहराची शहराचा विषय किंवा शहर मातीचा विषय काय असेल तर हा असं मी इतकं तो असे ह्या मातीचा विषय. पण ह्या म्हणतात तसं आम्ही सबटायटल्स इंग्लिश केलेले आहेत त्यामुळे इंग्लिश मला असं वाटतं जनरली सगळ्यांना समजतं त्यामुळे इंग्लिश सबटायटल्स फिल्मला आहेत त्यामुळे जिथे जिथे ती हे होईल तिथे तिथे तो. आणि मला वाटतं आपल्या प्रेक्षकांनी इतकी छान सूचना केली आहे. आणि नंतर मला असं वाटतं कदाचित ते डब वगैरे होईलच म्हणजे निर्मात्यांनी जरूर विचार करावा. तो हळूहळू वाढत जातो सिनेमा तसा तो कदाचित पुढे डब होईल. श्वास काय किंवा डोंबिवली फास्ट काय या सगळ्या सिनेमांनी तुमच्यावरती बक्षिसांची पारितोषिकांची सन्मानांची खैरात केली तर त्याची एक झलक बघूया आणि मग या पारितोषिकांविषयी बोलूया. सर्वोत्कृष्ट अभिनेता संदीप कुलकर्णी डोंबिवली फास्ट. संस्कृती कलादर्पणतर्फे हा पुरस्कार तुम्हाला दिला गेला आणि नुकताच मटा सन्मानही तुम्हाला मिळाला तर ही सगळी पारितोषिकं जेव्हा मिळतात तेव्हा एक कलाकार म्हणून तुमची प्रतिक्रिया काय असते? आनंदाचा क्षण असतो तो कारण शेवटी सिनेमा किंवा तुमचं काम केल्यानंतर ते झालेलं असतं आणि त्याच्यानंतर मग जेव्हा लोकांकडनं त्याचं ॲप्रिसिएशन मिळतं त्याचं कौतुक होतं आणि जेव्हा पारितोषिक मिळाल्यानंतर त्याच्यावरती एक शिक्कामोर्तब होतं की हा हे काम तुमचं खरोखरच छान आहे आणि परत त्या सगळ्या ह्या लोकांनी रेकग्नाईज केलेलं असल्यामुळे त्याचा एक वेगळा एक हे असतोच एक हाय असतो म्हणजे काय म्हणतं त्याला एक. पण परत ते पारितोषिक एक जबाबदारीची जाणीव पण करून देतं की आपल्याला पुढचा सिनेमा निदान लोकांना आवडेल किंवा एक चांगली हां त्याची जबाबदारी वाढत जाते जितकं तुम्ही हे कारण लोक तेवढ्याच अपेक्षेने तुमच्याकडे पाहतात. संदीपजी आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याबरोबर इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहोत. रसिक हो हॅलो मान्यवरच्या पुढच्या भागामध्ये आपल्या भेटीला येणार आहेत माननीय अर्थमंत्री माननीय श्री जयंत पाटीलजी राज्याच्या अर्थसंकल्पावरती भाष्य करण्यासाठी त्यांना काही प्रश्न विचारण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी तुम्ही सगळेच उत्सुक असाल तेव्हा पुढच्या मंगळवारी हॅलो मान्यवरचा पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि त्याच्या पुढच्या मंगळवारी पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. अशीच एक छान व्यक्तिमत्व अशीच एक छान अभिनेत्री तुमच्या भेटीला येणार आहे कोण त्यासाठी आमचे प्रोमो जरूर बघा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आई तुझी मूर्ती मी मातृभूमीत पाहिन आई तुझी मूर्ती मी मातृभूमीत पाहिन स्वातंत्र्यासाठी तिच्या सर्वस्व वेचिन